त्यावेळेस आपण सरस्वतीचे सुभाषित शिकलो ती आता आपण परत एकदा म्हणून घेऊ आणि पुढच्या सुभाषितांना सुरुवात करू. नमामि शारदां देवी विद्यारंभे समुंगलां नरतस्या प्रसादेन पांडित्यं लभते सदा. म्हणजे अभ्यास अभ्यासाला बसायच्या सुरुवातीला मी शारदा देवीला नमस्कार करतो किंवा करते, कारण तिच्या कृपेमुळे माणसाला बुद्धी मिळते, विद्वत्ता मिळते. पुढे आहे वंदे सरस्वतीं देवी उत्तमागेन सर्वदा मुखेन ता प्रशंसामी हस्ताभ्याम पूजयामी च. म्हणजे की मी मस्तक माझं डोकं टेकवून नेहमी सरस्वतीला वंदन करतो, तोंडाने तिची स्तुती करतो, तिचे श्लोक म्हणतो आणि हाताने तिची पूजा करतो. नरस्या भरणं रूपं रूपस्या भरणं गुणं गुणस्या भरणं ज्ञानं ज्ञानस्या भरणं क्षमा. म्हणजे मनुष्याचा अलंकार हा रूप आहे, रूपाचा अलंकार हा गुण आहे, गुणाचा अलंकार ज्ञान आहे आणि ज्ञानाचा अलंकार क्षमा आहे. हे सुभाषित आहे. सुखस्या नंतरं दुःखं दुःखस्या नंतरं सुखं न नित्यं लभते दुःखं न नित्यं लभते सुखं. म्हणजे सुखस्या नंतरं दुःखं म्हणजे सुख आनंद मिळतो, आनंदानंतर आपल्याला दुःख होतो, दुःख मिळतं. दुःखस्या नंतरं सुखं म्हणजे दुःखानंतर परत सुख मिळतं. न नित्यं लभते दुःखं म्हणजे नेहमीच आपल्याला फक्त दुःखच मिळतं, किंवा न नित्यं लभते सुखं किंवा नेहमीच आपल्याला सुख मिळतं असं होत नाही. दुःखा सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे आपल्याला कायम लाभत राहतं. आहे अन्नदानं परमदानं विद्यादानं मतः परम अन्नेन क्षणिका तृप्ती यावज्जीवं च विद्यया. अन्नदानं परमदानं म्हणजे अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. विद्यादानं मतः परम पण परम म्हणजे पण विद्यादान हे त्याहूनही श्रेष्ठ आहे. का? कारण अन्नेन क्षणिका हा तृप्ती म्हणजे अन्नामुळे थोड्या वेळासाठी आपल्याला आपलं पोट भरेल आणि परत आपल्याला भूक लागेल. यावत जीवच विद्या पण आपला जीव असेपर्यंत म्हणजे आपल्याला आयुष्यभर विद्येने आपल्याला मिळणारं समाधान हे आपलं आयुष्यभर असणार आहे, किंवा विद्येने मिळणारं ज्ञान हे आपल्याकडे कायम असणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की अन्नदान हे श्रेष्ठ दान आहेच आहे, पण त्याच्यापेक्षाही मोठं दान कुठलं आहे? विद्यादान, की ते दान दिलेले कधीही संपत नाही. मुखं पद्मदलाकारं वाणी चंदन शीतला हृदयं क्रोधसंरक्तं त्रिविधं धूर्तलक्षणं. म्हणजे काय? मुख पद्मदलाकारं, पद्म म्हणजे कमळाची कमळ, दल म्हणजे त्याची पाकळी. म्हणजे काय की कमळाची पाकळी किती सुंदर दिसते की नाही, त्याप्रमाणे म्हणजे चेहरा अतिशय, मुख म्हणजे चेहरा, चेहरा अतिशय सुंदर आहे. वाणी चंदन शीतला, चंदन कसं असतं? गार असतं, शांत असतं, तसे अतिशय शांत बोलायला आहे असा माणूस. पण हृदयं क्रोध संरक्तं, पण त्याच्या हृदयामध्ये म्हणजे मनामध्ये मात्र राग खूप आहे, तो क्रोधाने लाल झालेला आहे. ही कोणाचे लक्षणं आहेत? ही धूर्तांची लक्षणं आहेत. म्हणजे जे आपल्याशी गोड बोलतं आहे, जे दिसायलाही छान दिसतं आहे, पण त्याच्या मनात आपल्याविषयी राग आहे किंवा आपल्याविषयी वाईट आहेत, हे ही लक्षणं कोणाची आहेत? ही धूर्त माणसांची म्हणजे वाईट माणसांची ही लक्षणं आहेत. शिकलेली सुभाषिता परत एकदा म्हणून घेऊ. सुखस्या नंतरं दुःखं दुःखस्या नंतरं सुखं न नित्यं लभते दुःखं न नित्यं लभते सुखं. म्हणजे सुखानंतर दुःख येतं, दुःखानंतर सुख येतं. नेहमीच फक्त आपण दुःखात राहत नाही किंवा नेहमीच आपण कधी सुखात राहत नाही. अन्नदानं परमदानं विद्यादानं मतः परम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवं च विद्यया. अन्नदान हे अतिशय श्रेष्ठ दान आहे, पण विद्यादान हे त्याहूनही श्रेष्ठ दान आहे, कारण
अन्नामुळे आपल्याला क्षणिक म्हणजे थोड्या वेळासाठी आपलं पोट भरू शकतं, पण विद्या ही आपल्याला जन्मभर पुरते. मुखं पद्मदलाकारं वाणी चंदन शीतला हृदयं क्रोधसंरक्तं त्रिविधं धूर्तलक्षणं. म्हणजे ज्याचं खूप सुंदर दिसायला आहे आणि तो अतिशय शांतपणे शांत बोलतो आहे, अतिशय गोड बोलतो आहे, पण त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी वाईट आहे, अशी ही जी तीन लक्षणं आहेत ही कोणाची आहेत? धूर्ताची आहे, म्हणजे वाईट माणसांची आहेत. सुभाषित तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यायची आहेत